गुड आफ्टरनून एवरीवन. आपण लास्ट लेक्चरला प्लॅनर 5D बघितलेलो. आत्ता आपल्याला सबमिशन करायचं आहे लाईन प्लॅन. मी तुम्हाला सगळे लिंक पाठवून दिलेले व्हॉट्सअपवर, बघितलं असेल सगळ्यांनी. ओके, रेफरन्सचे पण दिले. रेफरन्सला क्लिक करा, रेफरन्स ड्रॉइंग म्हणून. त्यावर लाईन प्लॅन्स आहेत, 14-15 लाईन प्लॅन्स आहेत. त्यानंतर परमिशन ड्रॉइंग आणि कन्स्ट्रक्शन मटेरियल म्हणून ते सिम्बॉल्स वगैरे आहेत ना. आता तुम्ही काय चालू करा की ऑटोकॅड वर लाईन प्लॅन जे जे काढले त्याचे PDF कन्वर्ट करून अपलोड करून द्या. लिंक आहे, मी तुम्हाला डायरेक्ट सबमिशनची लिंक पाठवली आहे. सगळ्यांनी अपलोड करा. तुम्हाला आयसी म्हणजे आयसीएला 25 मार्क्स आहेत, म्हणजे ह्याला फक्त ओरल आहे ह्या सब्जेक्टला. ओके, आता तुम्हाला फर्निचर कसे ऍड करायचे, इलेक्ट्रिफिकेशन मॅडमनी सकाळच्या लेक्चरला पण सांगितलंय, पण आपलं पब्लिक बिल्डिंग एक दोन मॅडमनी फॉर एक्झाम्पल घेतील. फर्निचर, इलेक्ट्रिफिकेशन आणि वॉटर सप्लाय वगैरे असेल, कसे ऍड करायचे. आता समजा एज्युकेशन बिल्डिंग तुम्हाला दिसतंय स्क्रीन, स्कूल आहे, स्कूलचं आहे, त्यामध्ये कसे कसे ऍड करायचे ते सांगतील. तेवढं समजून घेऊन आणि तुम्ही सगळ्यांनी इंडिव्हिज्युअल प्लॅन काढा. 5-5 जणा दोन, मी गुगल फॉर्म पण ओपन करा. 14 पैकी कुठलेही दोन्ही काढू शकता. हॉस्टेल काढू शकता, स्कूल, चर्च, अजून काय काय आहेत, बस, अजून एज्युकेशन आहे, त्यामध्ये खूप सारे ऑप्शन आहेत. 14 पैकी दोन, कुठलेही दोन काढायचे. ओके, सगळ्यांनी सेम काढायचं नाही. 1 ते 5, 5 ते 10, 10 ते 15 ह्या रोल नंबर प्रमाणे काढायचे. दोन दोन लाईन प्लॅन काढायचे आणि परमिशन ड्रॉइंग मध्ये फर्निचर किंवा इलेक्ट्रिफिकेशन किंवा वॉटर सप्लाय ड्रेनेज हे ऍड करायचे. जे प्लॅन काढता फक्त त्यामध्ये फर्निचर आणि इलेक्ट्रिफिकेशन ऍड करायचे. ओके, आणि लास्ट असाइनमेंट आहे कन्स्ट्रक्शन मटेरियल. तुम्हाला सिम्बॉल वगैरे दाखवले फर्स्ट लेक्चरला, सिम्बॉल्स दाखवले, नाव द्यायचे. माझाच मला आवाज येतोय. आणि फोर्थ आहे तर 1 पेज रिपोर्ट. त्यामध्ये तुम्ही पब्लिक बिल्डिंग रिलेटेड काय काय बघितलं असेल नेटवर सर्च करून 1 पेज रिपोर्ट लिहून त्याचं स्कॅन कॉपी अपलोड करा. ओके, तुमचे चारच असाइनमेंट आहेत पब्लिक बिल्डिंगला. तेवढं सबमिट करा, लवकरात लवकर होईल. 20-25 तारखेला तुमचं टर्म एंड असेल, 25 समजा, त्या अगोदर तुमचं सबमिशन व्हायला पाहिजे. ओके, काय काय प्रॉब्लेम असेल तर मॅडमला विचारा. आता मॅडम एक एक स्टेप सांगतील. आपलं लास्ट टाइम हा प्लॅन काढलेला होता स्कूल बिल्डिंगचा, त्यामध्ये फर्निचर, इलेक्ट्रिफिकेशन आणि वॉटर सप्लाय कसे कसे ऍड करायचे. ओके, एक एक स्टेप सांगतील ते. काय प्रॉब्लेम असेल तर विचारा मॅडमना.
सगळ्यांनी स्टार्ट करा. मी तुम्हाला लिंक पण व्हॉट्सअपला पाठवलेला आहे, कसे शेड्यूल ऑफ ओपनिंग असतील, काय नाव प्लेट कसे असतील ते सगळं व्यवस्थित बघा आणि तसे स्टार्ट आता स्टार्टिंग प्लॅन चालू करा. तुम्हाला रेफरन्स पण दिले त्याप्रमाणे फक्त ऑटोकॅड आपल्याला आता आपल्या ड्रॉइंग मध्ये इलेक्ट्रिक पॉइंट्स आपल्याला ऍड करायचे आहे. तर त्यासाठी आपण फर्स्ट त्यामध्ये हँड पॉइंट हे तुम्ही बघू शकता, तुम्हाला स्क्रीनवर विजिबल असेल की वेगवेगळे सिम्बॉल आपण इलेक्ट्रिक फिटिंगचे आपल्याकडे आहेत. त्यामध्ये हँड पॉइंट, लाईट पॉइंट, ट्यूब लाईट, डोअर बेल असे वेगवेगळे आपल्याकडे पॉइंट आहेत. टू वे जंक्शन बॉक्स, वन वे जंक्शन बॉक्स, थ्री वे जंक्शन बॉक्स ते ऑलरेडी आपण इथे तुम्हाला स्क्रीनवर विजिबल असेलच. तर त्यातनं तुम्हाला आपल्याला आपली जी ड्रॉइंग आहे ही आपली ड्रॉइंग आहे पब्लिक ड्रॉइंग. सो आपल्याला इथे फर्स्ट हँड आपल्याला फर्निचर ड्रॉइंग्स मध्ये शो करायची आहे. तिथनं तुम्ही डायरेक्टली कॉपी करायचे आणि इथे डायरेक्टली तुम्हाला प्लेस करायचे. नेक्स्ट तुम्ही बघू शकता की हा जो फॅन आहे हा फॅन आपल्याला खूप छोटा असा दिसत आहे. सो तुम्ही याची जी स्केल आहे ते स्केल तुम्ही इन्क्रीज करून घ्यायची. इथे तुम्ही जो आपला फॅन आधी आपण घेतलेला होता त्याची स्केल तुम्ही इन्क्रीज करून घ्यायची. नेक्स्ट त्याला कॉपी कॉपी नावाची कमांड घ्यायचं, ऑब्जेक्टला सिलेक्ट करायचं आणि इथला मिड पॉइंट घेऊन प्रत्येक क्लासरूम मध्ये इथे आपण ही क्लासरूम आहे आपली यामध्ये आपण दोन फॅन इथे शो करणार. नेक्स्ट तसंच आपण इथे प्रत्येक क्लासरूम मध्ये तुम्ही इथे फॅन्स शो करायचे. सर्व क्लासरूम मध्ये फॅन्स आधी आपण शो करणार. नेक्स्ट येतात इथे आपली लॅब वन अँड लॅब टू. तर लॅब बरीच मोठी असतो सो आपण इथे चार फॅन्स सॉरी सहा फॅन्स आपण इथे शो करणार. नेक्स्ट येतं लॅब वन. तर या लॅब वन मध्ये सुद्धा आपण इथे रिक्वायरमेंट नुसार तुम्ही जेवढे फॅन तुम्हाला प्लेस करायचे आहे तेवढे फॅन्स तुम्ही इथे प्लेस करू शकता. नेक्स्ट इथे येतं आपलं स्टुडंट सेक्शन. स्टुडंट सेक्शनला सुद्धा आपले फॅन्स असतील. तर इथे मी तुम्हाला दोन फॅन्स दाखवते शो करते इथे. नेक्स्ट येतं इथे ऍडमिशन सेक्शन. तर तिथे सुद्धा दोन फॅन दाखवते. नेक्स्ट येतं अकाउंट सेक्शन. इथे सुद्धा फॅन दाखव नेक्स्ट येत आहे स्टुडंट सेक्शन. स्टुडंट सेक्शनला सुद्धा इथे दोन फॅन आपण शो करणार. नेक्स्ट असत आहे इथे
स्पोर्ट इक्विपमेंट. सो आपण इथे एक फॅन सफिशियंट तो प्रोव्हाइड करणार. नेक्स्ट येते इथं टेलिफोन ऑपरेटर, तर इथे सुद्धा दोन फॅन शो करणार. नेक्स्ट येतं ऍडमिन ऑफिस. ऍडमिन ऑफिसला इथे मी दोन फॅन शो करते, दोन या साईडला आणि दोन या साईडला शो करते. एक नेक्स्ट येते इथे प्रिन्सिपल ऑफिस. प्रिन्सिपल ऑफिस मध्ये सुद्धा दोन फॅन शो करते. तुम्ही इथे बघू शकता की हा जो आपला फॅन आहे या साईडला मूव झालेला आहे. सो मूव कमांड घेऊन तुम्ही याला जिथे प्लेस करायचा तिथे प्लेस करू शकता. ओके, देन येत इथे स्टेप्स आणि इथे येतं प्ले ग्राउंड. इथे आपल्याला फॅन, इथे आपलं ग्राउंड वर फॅन नसतं. सो आपण इथे फॅन प्रोव्हाइड नाही करणार. नेक्स्ट येते इथे कॉरिडॉर. इथे सुद्धा आपण फॅन्स प्रोव्हाइड नाही करणार. नेक्स्ट जे असतात नेक्स्ट आपल्या ज्या क्लासरूम्स आहेत, जर फॅन्स तुमचे वेगळ्या डायरेक्शनला पुट झाले असेल तर तुम्ही मूव कमांड घेऊन त्याला अरेंज सुद्धा करू शकता. मॉडिफाय मध्ये मू नावाची कमांड आहे, ती मू नावाची कमांड घेऊन तुम्ही इथे अरेंज सुद्धा करू शकता. नेक्स्ट रूमच्या डायमेन्शन, रूमच्या डायमेन्शन नुसार तुम्हाला फॅन्सची रिक्वायरमेंट तुम्ही सेट करू शकता. नेक्स्ट तुम्हाला इथे बघू शकता की ट्यूबलाइट किंवा इथे पीएल लाईट दिसतंय तुम्हाला, बल्ब लाईट, ते सुद्धा तुम्ही इथे प्लेस करू शकता. नेक्स्ट आपण इथे आता ट्यूबलाइट आपण प्लेस करणार. तर कॉपी करण्यासाठी तुम्हाला डायरेक्ट मॉडिफाय मध्ये जाऊन कॉपी नावाची कमांड घ्यायची, किंवा डायरेक्टली कॉपी साठी तुम्ही इथे टाइप सुद्धा करू शकता, किंवा स्क्रीनवर तुम्हाला ऑलरेडी सेट केलेल्या आहेत कॉपी कमांड, तुम्ही तिथनं पण डायरेक्ट सिलेक्ट करू शकता. किंवा डायरेक्टली तुम्ही कंट्रोल सी ने कॉपी अँड जिथे तुम्हाला प्लेस करायचं आहे तिथे कंट्रोल व्ही करून सुद्धा तुम्ही डायरेक्टली त्याला प्लेस करू शकता. इथे बघू शकता की आपल्या ट्यूबलाइटची साईज ही खूप छोटी आहे. सो आपण याला स्केल प्रोव्हाइड करणार. तुम्ही इथे स्केल सुद्धा चेंज करू शकता. स्केल सिलेक्ट करण्यासाठी ऑब्जेक्टला फर्स्ट सिलेक्ट करायचं. नेक्स्ट तुम्हाला विचारताय, बघा मेसेज शो होत आहे तुम्हाला, स्पेसिफाय द बेस पॉइंट. स्पेसिफाय द बेस पॉइंट करण्यासाठी तुम्ही इथला बेस पॉइंट एक सिलेक्ट करणार. आणि नेक्स्ट तुम्ही स्केल फॅक्टर देऊन साईज इन्क्रीज सुद्धा करू शकता. नेक्स्ट तुम्हाला इथे बघू शकता की कॉपी नावाची कमांड घेऊन तुम्ही डायरेक्टली एक पॉइंट सिलेक्ट करून तुम्ही रूम्स मध्ये इथे लाईट सुद्धा प्लेस करू शकता. प्रत्येक क्लासरूम मध्ये तुम्ही लाईटला आपण प्लेस करणार. नेक्स्ट या डायरेक्शनला तुम्हाला आता लाईट प्लेस करायची आहे. सो तुम्ही इथे रोटेट नावाची कमांड युज करणार. मॉडिफाय मध्ये जाऊन
रोटेट नावाची कमांड येतं, ती रोटेट नावाची कमांड घेणार. नेक्स्ट विचारते सिलेक्ट ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टला सिलेक्ट करणार. नेक्स्ट एंटर, एक बेस पॉइंट सिलेक्ट करायचा आणि अँगल द्यायचा 90 डिग्री अँड एंटर. तर तुम्ही बघू शकता इथे वर्टिकल आपल्याला ट्यूबलाइट शो होत आहे. नेक्स्ट तुम्ही याला मॉडिफाय मध्ये जाऊन कॉपी नावाची कमांडने तुम्ही याला कॉपी करणार. पॉइंट सिलेक्ट करताना तुम्ही डायरेक्टली त्याला झूम करून, टोटली झूम इन करून तुम्ही पॉइंट सिलेक्ट करायचा आणि इथे त्याला प्लेस करायचा आहे. रूमच्या डायमेन्शन नुसार, रिक्वायरमेंट नुसार 1 किंवा 2 बल्ब तुम्ही इथे प्लेस करू शकता, किंवा जास्त लागत असेल तेव्हा जास्त सुद्धा तुम्ही प्लेस करू शकता. इथे तुम्ही बघू शकता की आपण प्रत्येक क्लासरूम मध्ये बल्ब प्लेस केलेला आहे. नेक्स्ट येतं आपलं ह्या लॅब, लॅबला सुद्धा आपण इथे आपले ट्यूबलाइट आपण इथे प्लेस करणार. तुम्ही बघू शकता की हे दोन ऑब्जेक्ट एक आतमधल्या साइडला प्लेस झालाय. सो मू नावाची कमांड घेऊन तुम्ही याला पुन्हा ड्रॅग सुद्धा करून घेऊ शकता. मॉडिफाय मध्ये मू नावाची कमांड आहे, त्याला घेऊन तुम्ही याला ड्रॅग सुद्धा करू शकता. ओके, कोणाला काही डाऊट आहे का कसं प्लेस करायचं ते? नेक्स्ट येतं आपलं स्विच बोर्ड. स्विच बोर्ड सुद्धा आपण एक प्रोव्हाइड करू असतो. सो याला डायरेक्टली कॉपी करणार आणि आपल्या इथे लाईन प्लॅन मध्ये डायरेक्टली आपण याला पेस्ट करणार. सो याचे सुद्धा आपण डायमेन्शन इन्क्रीज करून घ्यायचे. सो डायमेन्शन इन्क्रीज करण्यासाठी आपण स्केल देणार. तुम्ही इथे बघू शकता की मी एका लाईनला जरी सिलेक्ट केलं तर सर्व ऑब्जेक्ट इथे सिलेक्ट होत आहे. तर हे बोल्ड करून घेतलेले आहे, सो त्यामुळे ते टोटली सिलेक्ट होतात. ब्लॉक बनवून घेतलेले आहे, सो सिलेक्ट होत असते. नेक्स्ट यामध्ये काय म्हणतात तुम्हाला, स्पेसिफाय द बेस पॉइंट. यामध्ये बेस पॉइंट मी हा देते आणि स्केल फॅक्टर देऊन तुम्ही डायरेक्टली साईज इन्क्रीज करू शकता. नेक्स्ट मॉडिफाय मध्ये जाऊन कॉपी नावाची कमांड घ्यायची आणि एक बेस पॉइंट सिलेक्ट करून तुम्ही डायरेक्टली याला प्रत्येक क्लासरूम मध्ये तुम्ही याला प्लेस करू शकता. ज्या लॅब्स आहेत त्या लॅब्स मध्ये सुद्धा तुम्ही इथे प्लेस करून घेऊ शकता. नेक्स्ट येतं आपलं जंक्शन वॉल. इथे आपण फोर वे जंक्शन बॉक्स आपण प्रोव्हाइड करणार.
इथे तुम्ही बघू शकता की हे सेपरेट सेपरेट ऑब्जेक्ट सिलेक्ट झालेले आहे, याला ब्लॉक नाही बनवलेले आहे. सो आपण ब्लॉक बनवण्यासाठी बी एंटर टाइप करणार आणि इथे आपण नेम देणार काय तर, आणि देन त्या कन्वर्ट टू ब्लॉक वर क्लिक करणार, देन ओके ओके प्लेस केल्यावर तुम्ही बघू शकता की हा सर्व ऑब्जेक्ट इथे सिलेक्ट होत आहे. सो ऑब्जेक्टला आपण डायरेक्टली कॉपी करणार आणि आपल्या ड्रॉइंग मध्ये इथे पेस्ट करणार. अगेन ऑब्जेक्ट छोटा असल्यामुळे आपल्याला स्केल द्यायचे असत. ऑब्जेक्टला सिलेक्ट करणार, एंटर, बेस पॉइंट सिलेक्ट करणार आणि इथे स्केल फॅक्टर देऊन तुम्ही साईज इन्क्रीज करून घेऊ शकता. नेक्स्ट फोरवे जंक्शन बॉक्स जो असतो हा आपला जेव्हा आपण स्लॅब कास्ट करायचे असतात आपल्याला नेक्स्ट फोरवे जंक्शन बॉक्स जो असतो आपला हा जेव्हा आपल्याला स्लॅब कास्ट करायचे असतात स्लॅब कास्टिंगच्याच वेळी आपण ऑलरेडी स्लॅब मध्ये हे प्रोव्हाइड केलेले असतात. नेक्स्ट याला आपण डायरेक्टली कॉपी करणार आणि प्रत्येक रूम्सच्या इथे डायरेक्टली तुम्ही प्लेस करणार. रिक्वायरमेंट नुसार तिथे आपण तुम्ही प्लेस करणार. ओके ज्या प्रकारे आपल्याला टू वे जंक्शन बॉक्स, थ्री वे जंक्शन बॉक्स अँड फोर वे जंक्शन बॉक्स रिक्वायरमेंट नुसार तुम्ही त्यातनं ते प्लेस करू शकतात. नेक्स्ट येतं इथे ब्रॅकेट लाईट म्हणून. हे रूम्स मध्ये आपण याला प्रोव्हाइड करत नाही, तर हे आपण बाहेरच्या साईडला याला आपण प्रोव्हाइड करतोय. तुम्हाला तुम्ही बाहेरच्या साईडला बघतच असेल की आपल्याला लाईट्स वगैरे प्रोव्हाइड केलेले असतात, तर त्या ठिकाणी ब्रॅकेट लाईट आपण तिथे प्रोव्हाइड करतोय. ऑब्जेक्टला घेतल्यानंतर ऑब्जेक्टची स्केल आधी आपण इन्क्रीज करून घ्यायची. ऑब्जेक्टला सिलेक्ट करायचं, एंटर प्रेस करायचं आणि स्केल फॅक्टर देऊन ऑब्जेक्टला इन्क्रीज करून घ्यायचं.
नेक्स्ट याला आपण डायरेक्टली ऑब्जेक्टला कॉपी करणार आणि एक बेस पॉइंट सिलेक्ट करून याला आपण प्लेस करणार. बाहेरच्या साईडला तुम्ही बघू शकता की ज्या लाईट्सला कव्हर केलेलं असतं ते लाईट्स ब्रॅकेट लाईट म्हणून येतात. लाईट न फुटण्यासाठी डायरेक्टली आपण तिथे ब्रॅकेट लाईट प्रोव्हाइड करतो. नेक्स्ट असतं डोअरबेल. या डोअरबेलला आपण जनरली क्लासरूम मध्ये किंवा प्रोव्हाइड करत नाही, सो रेसिडेन्शियल मध्ये आपण डोअरबेलचा इथे यूज करतोय. नेक्स्ट तुम्हाला तुमच्या ड्रॉइंग्स ज्या सबमिशन करायच्या आहेत तर त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारच्या लाईन्स तुमच्या अशा प्रकारच्या ड्रॉइंग्स तुम्हाला सबमिट करायच्या आहे. डिटेल परमिशन ड्रॉइंग फॉर हॉस्पिटल बिल्डिंग, हे मी तुम्हाला हॉस्पिटल बिल्डिंगचं एक एक्झाम्पल देते. नेक्स्ट यामध्ये तुम्ही बघू शकता की ग्राउंड फ्लोअर प्लॅन. फर्स्ट तुम्हाला ग्राउंड फ्लोअर प्लॅन ड्रॉ करून घ्यायचा. नेक्स्ट त्यानंतर त्याचे एलिव्हेशन, त्यानंतर त्याला तुमचे एलिव्हेशन तुम्हाला ड्रॉ करायचे आहे. नेक्स्ट एलिव्हेशन ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला त्याच प्लॅनचे सेक्शन, म्हणजे तुमचं सेक्शन कुठनं पास होतोय, तर तुम्ही इथे बघू शकता की आपला जो सेक्शन आहे हा सेक्शन इथे स्टेअर केस मधनं इथं पास होत आहे. नेक्स्ट इथनं ज्या रूम्स आहेत त्या रूम्स मधनं जाऊन हा आपण इथे सेक्शन पास केलेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की हे एरो वरच्या साईडला इथे तुम्हाला शो करताय, सो आपण वरच्या साईडचा इथे आपण सेक्शन ड्रॉ करणार. यामध्ये तुम्हाला सेक्शन स्टार्ट होत आहे तिथनं तर सेक्शन एंड होत आहे तिथपर्यंत ज्या ज्या गोष्टी तुम्हाला शो होतात त्या त्या गोष्टी तुम्हाला सेक्शन प्लॅन मध्ये शो करायच्या असतात. त्यामध्ये तुम्हाला सेक्शन मध्ये फुटिंग सुद्धा शो करायची असतं. नेक्स्ट तुम्हाला इथे एलिव्हेशन सुद्धा तुम्हाला शो करायचे असतात. एलिव्हेशन म्हणजे आपलं घर किंवा कोणती पण बिल्डिंग ती फ्रंट साईडला आपल्याला कशी दिसेल हे आपण हॉस्पिटल काढलंय, सो हॉस्पिटल फ्रंट साईडला आपलं कसं दिसेल ते तुम्हाला इथे बघा एलिव्हेशन मध्ये तुम्हाला शो होत आहे. सो तुम्ही नेक्स्ट इथे एलिव्हेशन ड्रॉ करायचं. नेक्स्ट येतं आपला फर्निचर प्लॅन. फर्निचर प्लॅन मध्ये तुम्हाला जे आपले काही फर्निचर असतात, सो आता सोफा, बेड, वॉशरूम मध्ये टॉयलेट, वॉशरूम मधले इक्विपमेंट, टॉयलेट मधले सीट्स, ते आपल्याला इथे फर्निचर प्लॅन मध्ये तुम्हाला प्लेस करायचे आहेत. नेक्स्ट येतं तुमचं लेआउट प्लॅन, मीन्स साईट प्लॅन. तर तुम्हाला नेक्स्ट हा आपल्या ड्रॉइंगचा इथे साईट प्लॅन तुम्हाला इथे शो करायचा, म्हणजे दाखवायचा आहे. नेक्स्ट येतोय ड्रेनेज अँड रेन वॉटर हार्वेस्टिंग प्लॅन, हा सुद्धा तुम्हाला इथे शो करायचं आहे. ओके, लेआउट प्लॅन आणि इथे साईडला साईड प्लॅन शो करायचा. नेक्स्ट यामध्ये शेड्यूल ऑफ ओपनिंग. शेड्यूल ऑफ ओपनिंग मध्ये तुम्हाला तुमच्या डोअरची साईज किती प्रोव्हाइड केलेली आहे, तुम्ही विंडो, व्हेंटिलेटर याचे साईज तुम्ही काय किती प्रोव्हाइड केलेले आहे ते तुम्हाला यामध्ये शो करायचे असतात. नेक्स्ट इथं कोणत्या प्रकारचे फर्निचर किंवा कोणत्या प्रकारचे तुम्ही इथे विंडोज प्रोव्हाइड केलेले आहेत त्याचं डिटेल्स सुद्धा तुम्हाला यामध्ये शो करायचं असतं. नेक्स्ट तुम्हाला एरिया स्टेटमेंट द्यायचं असतं, प्लॉट एरिया किती आहे, बिल्डअप एरिया किती आहे, ते तुम्हाला नेक्स्ट यामध्ये इथे शो करायचं आहे. नेक्स्ट येतं इथे कन्स्ट्रक्शन नोट्स म्हणून. तर या रिलेटेड जर काही तुमच्याकडे
नोट्स असतील ज्या तुम्हाला इंजिनियरला जेव्हा आपण एखादा प्लॅन सबमिट करतोय तर तिथे प्रत्येक वेळी तर आपण त्या इंजिनियर सोबत नसतो. सो आपण तिथे नसताना सुद्धा आपल्या ड्रॉइंग मधनं त्यांना टोटल इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी आपल्याला हा पूर्ण एका शीटवर प्लॅन रेडी करून द्यायचा असतो. सो कन्स्ट्रक्शन नोट्स मध्ये तुम्ही कोणत्या प्रकारचं सिमेंट युज करणार आहे त्यानुसार तुम्ही किंवा स्टील कोणत्या प्रकारचं युज करणार आहे ते तुम्ही इथे कन्स्ट्रक्शन नोट्स मध्ये इथे तुम्ही देऊ शकता. नेक्स्ट येते इथे आपल्या डिटेल्स. नेक्स्ट तुम्हाला इथे आपला कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर, नेक्स्ट टायटल म्हणजे ही ड्रॉइंग कसली आहे तुमची ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. नेक्स्ट तुमचं नेम, सब्जेक्ट, क्लास, रोल नंबर, स्केल कोणती युज केलेली आहे तुम्ही ते स्केल सुद्धा तुम्हाला इथे द्यायचे आहेत ज्या स्केलमध्ये तुम्ही ड्रॉइंग केलेला आहे. ओके नेक्स्ट येते इथे टीचर नेम. नेम टीचर पूजा लच्छन मॅम तुम्हाला इथे नाव द्यायचं आहे. नेक्स्ट येतं तुमची साईन. अशा प्रकारे तुम्हाला एक टोटल डिटेल ड्रॉइंग तुम्हाला शो म्हणजे काढायचं आहे सर्वांना. या इथे तुम्हाला बघा स्क्रीनवर दिसत असेल की यामध्ये आपण पिंक कलरचे तुम्ही बघू शकता की वायर्सचे जे पोझिशन आहेत त्या इथे तुम्हाला शो होत आहे. हा आपला इलेक्ट्रिक ड्रॉइंग आहे. इलेक्ट्रिकचे सर्व यामध्ये ग्राउंड फ्लोअर फर्स्ट फ्लोअरचा प्लॅन इथे दाखवलेला आहे म्हणजे त्यामध्ये तुम्ही कसं प्लेस करायचं ते तुम्हाला दिसेल त्यामध्ये. नेक्स्ट तुम्ही इथे बघू शकता की फर्स्ट फ्लोअर प्लॅन जो आहे या किंवा आपला हा ग्राउंड फ्लोअर प्लॅन यामध्ये फॅन हे ब्लॅक मध्ये दिसतंय तुम्हाला. हे फॅनचे पोझिशन इथे फॅन्स आपण इथे प्लेस केलेला आहे. नेक्स्ट तुम्ही इथे साईडला बघू शकता की ट्यूबलाइट आपण प्लेस केलेला आहे. तर तुम्हाला या इलेक्ट्रिक ड्रॉइंग जे सबमिट करायचे असतात ते तुम्हाला हा एरो कशासाठी शो करता आहे ते तुम्हाला त्यामध्ये दाखवायचं असतं की हा जो आपण सिम्बॉल तुम्ही शो केलाय हा तुम्ही फॅनसाठी सिम्बॉल घेतलेला आहे. सेलिंग फॅन्स आणि नंबर ऑफ युनिट किती तुम्ही फॅन्स इथे प्रोव्हाइड केलेले आहेत ते नंबर तुम्हाला इथे दाखवायचे असतात. आणि नेक्स्ट येतात डिस्ट्रीब्युशन बोर्ड किती दाखवलेला आहे, स्विचेस, मीटर बोर्ड अँड नेक्स्ट येतं मेन लाईन, सब लाईन्स आणि एलईडी टीव्ही, रेफ्रिजरेटर, ओव्हन. तुम्ही कशा सिम्बॉलने इथे शो केलेला आहे ते तुम्हाला इथे दाखवायचं असतं आणि किती युनिट मध्ये तुम्ही ते घेतलेलं आहे ते तुम्हाला इथे नेक्स्ट लिहायचं असतं. इन दिस वे वी वॉन्ट टू शो अ इलेक्ट्रिक फिटिंग. नेक्स्ट येतो तुमचं फर्निचर प्लॅन. फर्निचर प्लॅन मध्ये तुम्ही इथे बघू शकता की आपल्या रिक्वायरमेंटनुसार जसं सपोज रेसिडेन्शियल बिल्डिंग असेल तर रेसिडेन्शियल बिल्डिंग मध्ये सोफा हे ते सर्व गोष्टी येतात. पण हा इथे तुम्हाला पब्लिक ड्रॉइंग जे दाखवायचं आहे तर रिक्वायरमेंट नुसार आता तुमच्या क्लासरूम्स आहे तर क्लासरूम मध्ये काय येणार तुमचे डेस्क बेंच चेअर जे तुम्हाला रिक्वायरमेंट आहे ते तुम्ही इथे सेट करू शकता. इथे तुम्ही बघू शकता की इथे आपण एक बेड प्रोव्हाइड केलेला आहे. ह्याच्या रूम्स आहेत आपल्या इथे बेड तुम्ही प्रोव्हाइड केलेला आहे. नेक्स्ट इथे टेबल्स
शो केलेला आहे. नेक्स्ट इथे डायनिंग टेबल सुद्धा इथे शो केलेला आहे, किंवा टेबल्स अँड चेअर सुद्धा इथे तुम्ही शो करू शकता. जेव्हा आपल्याला प्लम्बिंग लेआउट दाखवायचं असतं, प्लम्बिंग लेआउट म्हणजे की वॉटर टॅप जे असतात म्हणजे नळ, ते आपल्याला तिथे शो करायचे असतात. वॉटर मीटर हे तुम्हाला शो करायचे असतात. हे आपण डायरेक्टली डब्ल्यूसी बाथ मध्ये आपण याला डायरेक्टली शो करतोय. टू वे इथे दोन नळ आणि टॅप इथे आपल्याला शो केलेला आहे. नेक्स्ट येते इथे फ्लश क्लॉक, तर ते सुद्धा आपण इथनं डायरेक्टली कॉपी करून प्लेस करू शकतो. नेक्स्ट जी एक फायनल शीट आपल्याला सबमिट करायची, यामध्ये तुम्ही बघू शकता सर्व प्रकारचे प्लॅन तुम्हाला शो केलेले आहे. यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग, सेक्शन, एलिव्हेशन, कंपाऊंड वॉल, लोकेशन ऑफ द प्लॅन, आपला जो प्लॅन आहे ह्या प्लॅनची लोकेशन कुठे आहे ते सुद्धा इथे तुम्हाला शो करायचे असतं. इथे बघू शकता की आपला टूबेचके प्लॅटर प्लॅन आहे. सो ग्राउंड फ्लोअर, फर्स्ट फ्लोअर, नेक्स्ट येतं यामध्ये टेरेस फ्लोअर प्लॅन सुद्धा इथे आपण शो करायचं आहे तुम्हाला. सेक्शन अँड देन एलिव्हेशन. आणि इकडे शेड्यूल ऑफ ओपनिंग, डोर विंडो साइज ते प्रोव्हाइड करायचे, एरिया स्टेटमेंट द्यायचा आणि डायरेक्शन शो करायचे. मेन म्हणजे त्यामध्ये की आपला जो प्लॅन आहे हा कोणत्या डायरेक्शनने आपण आपल्याला द्यायचा आहे ते त्यामध्ये शो करायचं असतं. अँड ऑल डायमेन्शन कशामध्ये आहेत हे सुद्धा तुम्हाला शो करायचं असतं. जेव्हा आपण एखादी ड्रॉइंग सबमिट करतो इंजिनियर्सला तेव्हा ऍक्च्युअली आपण तिथे नसतो, सो आपली जी ड्रॉइंग आहेत तीच ड्रॉइंग त्यामध्ये असतं. सो जी ड्रॉइंग आपल्याला सबमिट करायची आहे ती ड्रॉइंग मध्ये जे काही आपण युज केलेले आहेत ते सर्व डिटेल्स त्यामध्ये आपल्याला शो करायचे असतात. सो कोणत्या डायरेक्शनला आपला प्लॅन येतोय अँड डायमेन्शन आपल्याला त्यामध्ये शो करायचे असतात. पुन्हा रिवाइज करते की यामध्ये आपण फॅन्स, ट्यूबलाइट्स इथे आपण प्लेस केलेले आहे. हा आपला स्कूल बिल्डिंग प्लॅन आहे. यामध्ये क्लासरूम्स मध्ये आपण इथे फॅन्स अँड ट्यूबलाइट आपण इथे प्लेस केलेले आहे. आणि इथे फोर वे जंक्शन बॉक्स आपण प्रोव्हाइड केलेला आहे. डायरेक्टली इथे तुम्ही प्लेस करून स्केल प्रोव्हाइड करायची. स्केल ते ऑब्जेक्ट छोटे असतात सो त्यामुळे आपण स्केल प्रोव्हाइड केल्यामुळे डायरेक्टली स्केल फॅक्टर देऊन तुम्ही साईज इन्क्रीज करू शकता आणि डायरेक्टली याला प्लेस करू शकता. नेक्स्ट इथे ट्यूबलाइट तुम्हाला प्लेस करायचे असतात, ते ट्यूबलाइट सुद्धा तुम्ही
ज्या डायरेक्शनला आपल्या प्रोव्हाइड करायचे त्या डायरेक्शनला तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. नेक्स्ट आपल्याला दाखवायचं असतं वायर. सो यामध्ये तुम्ही ऑर्थो अप करून वायरची पोझिशन सुद्धा शो करू शकता. इथे कलर्स चेंज करून घ्यायचा. नेक्स्ट पॉली लाईन घेऊन किंवा लाईन कमांड घेऊन सुद्धा तुम्ही इथे वायर्सची पोझिशन इथे तुम्ही शो करू शकता. तुम्हाला शो होत असेल मी ते पिंक कलर घेते. पॉलीलाईन किंवा लाईन कमांड घेऊन तुम्ही इथे वायर्सची पोझिशन शो करू शकता. सेम वेनी सर्व क्लासरूम्स मध्ये लाईन कमांड किंवा पॉलीलाईन कमांड घेऊन तुम्ही वायर्सची पोझिशन इथे शो करू शकता. आपल्या लेक्चरचा टाइम झालेला आहे सो अटेंडन्स पुट करा. ज्यांनी अटेंडन्स पुट अप केले त्यांनी लिव्ह करू शकता. मॅम आता क्लासरूम मध्ये आपल्याला आता समजा बेंचेस वगैरे टाकायचे असतील तर ते कसे टाकायचे? यस आवाज येत नाहीये. आता क्लासरूम मध्ये आपल्याला बेंचेस वगैरे टाकायचे असतील तर ते कसे टाकायचे? ते डिझाईन सेंटर मध्ये नाहीत मिळत ना? साईडला आपण ते ड्रॉ करून घ्यायचंय किंवा तुम्ही इथे बघू शकता की व्ह्यू मध्ये गेल्यानंतर इथे टूल पेटलिट्स येतं. यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक सिव्हिल स्क्रीनवर बघा तुम्हाला शो होत असेल स्ट्रक्चर टेबल्स आर्किटेक्चर वेगवेगळे बघा इकडे साईडला तुम्हाला इथे शो होत आहे. त्यानुसार तुम्ही इथन जर तुम्हाला इलेक्ट्रिकलचे पाहिजे असतील तर तुम्ही इथन इलेक्ट्रिकलचे तुम्ही इथन इक्विपमेंट घेऊ शकता किंवा सिव्हिल रिलेटेड जर पाहिजे असतील तर इथन सिव्हिलचे तुम्ही घेऊन डायरेक्टली तिथे प्लेस करू शकता स्केल प्रोव्हाइड करून. व्ह्यू मध्ये टूल पेटलेट्स मध्ये तुम्हाला सर्व मिळून जातील. जर नसतील काही तर ते ऍड करून घ्यायचे. इथे तुम्ही बघू शकता मॉडेलिंग कन्स्ट्रक्शन एनोशन आर्किटेक्चर मेकॅनिकल सर्व आहे यामध्ये. ज्यांनी अटेंडन्स पुटअप केलाय त्यांनी लिव्ह करू शकता.